अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या लॉकडाऊनमध्ये देशातील सर्व कंपन्यांनी या लॉकडाऊन काळात आपल्या कंपनीतील कामगारांना पगार देण्याबाबतचे आदेश सरकारने दिले होते, परंतु जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीच्या ठेकेदारांनी कामगारांचे पगार नाकारल्यामुळे काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी कंपनीसमोर रस्त्यावर उतरून कामगारांच्या पगाराची मागणी केली। परंतु या कोरोना व्हायरस महामारीत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तक्रारदार राजेश भोगीलाल शहा यांच्या तक्रारीवरून 12 जणांवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 18/5/2020 रोजी 11 वाजेपासून ते 2:30 ते 3 वाजेपर्यंत सुप्रीम कंपनी गाडेगावच्या गेटसमोर कुंदन बदाने, रितेश कोळी, राहुल रेणुके, गजानन पाटील, विशाल गवळी, रिजवान मनियार व इतर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तोंडास मास्क न बांधता कंपनीतून येणाऱ्या कामगारांचा रस्ता अडवून जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन चालू असताना सोशल डिस्टन्सिंग न पालन करता मानवी जीवनास व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केले म्हणून त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कंपनीचे सुरक्षा रक्षक राजेश भोगीलाल शहा यांनी फिर्याद दिल्यावरून जामनेर पोलीस स्टेशनला माननीय PISO श्री इंगळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास PISO इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार हेड कॉन्स्टेबल अरविंद मोरे नेरीदूर क्षेत्र हे करीत आहे। आरोपीला काल ताब्यात घेऊन त्यांनी 141 प्रमाणे समज दिली आहे। पुढील तपास चालू आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।